आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी आला की काय? आता मी काय करू? एक मिनिट सर. सर इकडे ना जरा. सर तुमचा हा रुमाल रिसेप्शनलाच राहिलेला. माझा रुमाल? हा सर हा तुमचाच आहे. नाही माझा रुमाल नाहीये म्हणजे. नाही दुसरा कोणाचा असेल. मी काही रुमाल आणला नव्हता. अच्छा ठीक आहे सर. स्वानंदी 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 डोळे उघडा. स्वानंदी 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 डोळे उघडा. स्वानंदी. मॅनेजर मॅनेजर वेटर कोणी आहे का? मॅनेजर स्वानंदी काय झालं सर? माझी बायको बेशुद्ध पडली, प्लीज डॉक्टरांना बोलवा. हो सर. स्वानंदी स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी स्वानंदी हॅलो. एक इमर्जन्सी आहे, एक लेडीज बेशुद्ध पडले आहेत. हो हो आपल्या हॉटेलमध्येच, तुम्ही प्लीज लवकर या. हो हो. काय म्हणाली सर? येत आहेत ते. बरं तुम्ही प्लीज हे बेडवरचं सामान बाजूला घ्या प्लीज. स्वानंदी सर आणा त्यांना. अरे यार जरा संचिताला कळलं ना की मी फोन अर्ध्यावर कट केला तर शिव्या घालेल मला. काय करू? नॉनसेन्स. अकलाय का तुम्हा दोघांना? एक साधं काम सांगितलं होतं, फक्त 10 मिनिट मणीला रिसेप्शन वर बिझी ठेवायचं होत. पण नाही, तेवढं सुद्धा नाही जमलं ना तुम्हाला. कार्तिकी तुला माहितीये का, मी रूम मध्ये असताना मणी तिथे आला. पकडले जाणार होते मी, नशिबाने वाचले. अकला गहन ठेवल्यात का तुम्ही? मणी तिथे कसा आला? मी काय विचारतेय, मणी तिथे कसा आला? मॅडम फोन तर आला होता पण फोन लगेच. लगेच काय? सॉरी मॅडम. लगेच काय? आपलं काम झालं का? ते जास्त महत्वाचं आहे ना. कार्तिकी तुझ काय? हे काय मॅडम, आपले तर 2000 ठरले होते, हे तर फक्त 500 आहेत. अर्धवट केलेल्या कामाचे मी पूर्ण पैसे देत नाही, कळलं? निघ आणि जाताना डोअर लॉक कर. पैसे हवेत. कशी माणसं येत रे तुम्ही. कार्तिकी काम झालंय. खरंच? खरंच म्हणजे? संचिता गेली म्हणजे काम परफेक्ट होणारच. ते औषधाचं इंजेक्शन मी स्वानंदीच्या मानेत टोचलंय. मी माझं काम परफेक्ट केलंय. आता राहिलेलं काम ते औषध करेल. कसलाही आवाज नाही, कसलीही रडारड नाही, फक्त शांतता. त्या बाळाच्या अंताची शांतता. डॉक्टर रिसेप्शनवर एक कॉल आला होता, तो रिसीव्ह करायला गेलो तोपर्यंत या नॉर्मल होत्या, म्हणजे अगदीच व्यवस्थित होत्या. मी परत आलो तर बेशुद्ध अवस्थेत होत्या. मी खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शुद्ध येत नव्हती. बघा ना काय झालं. डोंट वरी, मी एकदा चेक करून घेतो.
काय झालंय डॉक्टर यांना? त्यांना एक्झॅक्टली काय झालंय ते मला समजतच नाहीये. की त्या चक्कर आल्यामुळे बेशुद्ध झाल्या की पाय घसरून पडल्यामुळे बेशुद्ध पडल्या हे काही समजत नाहीये. आता कसं आहे की त्या शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काही सांगता येणार नाही. पण जर त्या शुद्धीवर आल्याच नाहीत तर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऍडमिट करावं लागेल. मग नक्की काय करायचं आपण आता? डॉक्टर डॉक्टर कदाचित शुद्ध येते यांना. स्वानंदी स्वानंदी डॉक्टर पाणी द्या ना प्लीज. ठीक आहे. कसं वाटतंय तुम्हाला डॉक्टर? माझं बाळ. काहीही काळजी करू नका. तुम्हाला शुद्ध आली याचा अर्थ हाच आहे की तुम्ही आणि तुमचं बाळ अगदी सुखरूप आहात. काय झालं की तुमच्या डोक्याला मार लागला त्यामुळे तुमची शुद्ध हरपली होती पण आता तुम्ही अगदी ठीक आहात. हो पण एक लक्षात ठेवा आता पुढचे 12 तास तुम्हाला झोपता येणार नाही. तर प्लीज जागे राहा कारण हा ट्रॉमा रिकव्हरी पिरियड आहे आणि त्यात जर झोप लागली तर पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही यांच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि काहीही झालं तरी पुढचे 12 तास त्यांना झोपून देऊ नका. मी मॅनेजरला काही औषधं लिहून देतो ती त्यांना द्या. हो मीनवाईल तुम्हाला जर काही मळमळल्यासारखं वाटलं, डोकं दुखतंय, जड झालंय डोकं असं वाटलं तर इमिजिएटली मला कॉल कर. ठीक आहे. यू टेक केअर. आता मी येतो. हो सर आलोच. तुम्हाला बरं वाटतंय? मला सांगा काय झालं नेमकं? म्हणजे मी बाहेर गेलो तेव्हा तुम्ही अगदी व्यवस्थित होता, मी आलो तर बेशुद्ध. म्हणजे काय झालं? चक्कर आली होती का? चक्कर आली पडला म्हणून बेशुद्ध झाला असं काही झालं? नाही म्हणे सर. अहो मी बाथरूम मधनं बाहेर आले तेवढ्यात एक लेडी वेटर आली जेवण घेऊन. मी तिच्याशी काहीतरी बोलायला जाणार तितक्यात माझ्या तोंडावरती रुमाल आला आणि अचानक मानेवर काहीतरी टोचल्यासारखं झालं. मी बेशुद्ध पडले आणि त्यानंतरच मला काहीच आठवत नाही. काय म्हणजे तुमच्या तोंडावर कोणीतरी रुमाल दाबला आणि बेशुद्ध केला? हो. म्हणजे तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी? सर डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या आहेत, मी कोणाला तरी पाठवतो आणायला लगेच. मला एक सांगा हा काय प्रकार आहे? काय झालं सर? म्हणजे इथे आमच्या रूम मध्ये कोणीतरी लेडी वेटर येते, ती यांच्या म्हणजे माझ्या बायकोच्या तोंडाला रुमाल दाबून यांना मारण्याचा प्रयत्न करते, बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करते. सर पण आमच्या हॉटेलमध्ये कोणीच लेडी स्टाफ नाहीये सर. लेडी वेटर नाहीये? मला इथलं सीसीटीव्ही फुटेज हवंय, नाहीतर मी पोलिसात जाईल. सर सर प्लीज पोलिसात नका जाऊ, आमच्या हॉटेलची बदनामी होईल सर. मला सीसीटीव्ही फुटेज हवंय. सर कॅमेरे आहेत पण बंद आहेत, सर्व्हिसिंगच झालं नाही 4 वर्षापासून. हॉटेल की मस्करी, इथे लोकांच्या जीवाशी खेळ होतोय आणि तुम्ही म्हणताय सीसीटीव्ही बंद आहेत. मी कंप्लेंट करणार आहे इथल्या डीसीपीला करणार आहे, होम मिनिस्ट्रीला करणार आहे, तुमचं हॉटेलच बंद करतो. सर आय एम सॉरी सर, पण सर रिपोर्ट नका करू. हो सर माझी नोकरी जाईल, प्लीज सर तुमच्या पाया पडतो. तुम्ही वेळीच मला मदत केली, डॉक्टरांना बोलवलं म्हणून सोडतोय तुम्हाला, नाहीतर आत्ताच्या आत्ता हे हॉटेल बंद केलं असतं. थँक्यू सो मच सर. जा. थँक्यू सर. स्वानंदी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, रिलॅक्स. मूर्ख आहेस का ग संचिता तू? किती वाजले? ठीक आहे वेळ का फोन करायची, चल ठेव बाय. सुशीत एक मिनिट. काय ऐकू? ते प्रयत्न कसे फ्लॉप होत आहेत ते ऐकू. काही एक मिनिट वगैरे नाही आहे माझ्याकडे. आता त्याच वेळेला मला फोन कर ज्या वेळेला काम झालेलं असेल. ओके चल बाय. बेबी काम झालंय. ए संचिता काय म्हणालीस तू आता? जे तू ऐकलंस, जे ऐकण्यासाठी आतुर होतास तेच बोलली मी. म्हणजे स्वानंदीचं बाळ? बेबी
स्वानंदीचं बाळ या जगात नाहीये. हे संचिता, खरं बोलतेस ना तू? येस बेबी, स्वानंदीचं बाळ सुद्धा नाही आणि स्वानंदी सुद्धा नाही. What? Yes, double good news. संचिता, नक्की ना, नक्की यावेळेला काही लोचा नाही ना झालाय? बेबी, मी माझ्या हाताने त्या दोघांना संपवलंय. With my own hands, baby. They both are dead, dead, dead. संचिता, संचिता तुला कळत का तू काय बोलतेस ते? संचिता, you are such a darling. संचिता, you are amazing. तू कमाल आहेस. पण बेबी, मी तुला खूप मिस करते यार. मला उकर घरी, इथे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. काय गिफ्ट? तू काय गिफ्ट देणार आहेस आणि मला सांगू? त्या गिफ्टचं नाव आहे सुजित सर्पोद्धार. बेबी, नॉटी आहेस तू. लवकर ये बेब, आय लव यू. बरं चल, येते मी लवकर. बाय, लव यू. बाय. यस, बिचारी स्वानंदी. स्वानंदी, मला एक कळत नाहीये, आपण दोघं या हॉटेलवर आहोत हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. मग तरी सुद्धा माझ्या फोनवर फोन करण्याऐवजी रिसेप्शनवर फोन कोणी केला असेल? बरं, मी फोनवर बोलायला गेलो तेवढ्यात तुमच्यावर इथे जीवघेणा हल्ला झाला. कोणी केला असेल? का, कशासाठी? कोणी मुद्दाम करते का? बर, जिने कोणी तुमच्यावर हल्ला केला तिचा चेहरा आठवतोय तुम्हाला? आवाज काहीतरी तर आठवत असेल. प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा, त्याने आपल्याला खूप मदत होणार आहे. प्लीज स्वानंदी, काही आठवत आहे? स्वानंदी, स्वानंदी, इट्स ओके, इट्स ओके. सर्पोद्धार साहेबांचा फोन बघतो. हॅलो साहेब. काय मणिकुमार, कशी चालली आहे तुमची तीर्थयात्रा? ठीक, छान छान चालू आहे. स्वानंदी काय म्हणते? तिची काळजी घेतोयस ना? हो, त्या सुद्धा बऱ्या आहेत. उत्तम, छान. काय रे मणी, मी आत्ता तुला फोन केला म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोयस. तुला आपणून साहेबांना काही फोन करून सांगावं असं वाटलं नाही? नाही नाही साहेब, तसं काही नाही, सॉरी. मणी, मणी काय झालंय? नाही काय, काही नाही साहेब. मणी खरं सांग, मला तुझ्या आवाजामध्ये काळजी आणि भीती वाटतीये. काय काय घडलंय नक्की मला सांग. नाही सर, इथे काहीच ठीक होत नाहीये. म्हणजे मी आणि स्वानंदीच्या हॉटेलला थांबलोय ते फक्त मला आणि स्वानंदीलाच माहिती होतं. तरी सुद्धा इथे रिसेप्शनवर माझ्यासाठी कॉल आला आणि मी कॉलवर बोलायला गेलो तोवर इथे स्वानंदीवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला. काय? हो साहेब. स्वानंदी कशी आहे? बाळ कसं आहे? त्याला तर काही धोका नाहीये ना? नाही नाही साहेब, दोघही सुखरूप आहेत, म्हणजे बाळही आणि स्वानंदी. मणी, मी तिथल्या आमदाराला फोन करून तुमच्या सोबतीला काही कार्यकर्त्यांना पाठवायला सांगू का? नाही तर मी तिकडे येऊ का? बघतो ना कोण हल्ला करताय ते. नाही नाही साहेब, नको, त्याची काही गरज नाही, मी करेन ना मॅनेज. आणि असंही माझ्याकडे इथल्या DGP आणि आमदार साहेबांचा नंबर आहे, गरज पडली तर मी त्यांना तसा फोन करेन. आणि मी आता स्वानंदीला सोडून कुठेही लांब जाणार नाही, मी काळजी घेईन. फक्त साहेब, हा हल्ला ज्याने कोणी केला ना ते कळणं महत्वाचं आहे, आणि का केला हेही कळणं महत्वाचं आहे. मणी काळजी घे, काही लागलं तर मला कधीही फोन कर. हो साहेब, करतो. स्वानंदीवर आडगावात कोणी हल्ला केला असेल? शालिनी, शालिनी, काय झालं? मला सांग, संचिता कुठे आहे? अहो, असं काय करता? ती ट्रेकला गेलीये ना? ट्रेकला गेलीये म्हणजे ती घरात नाहीये.
अहो घरा ट्रेक करणार का पायऱ्यांवर? तुम्ही पण ना. कोणाची परवानगी घेऊन ती ट्रेकला गेलीये? परवानगी कशाला पाहिजे? परवानगी मला सांगितलं आणि गेलीये ती. वा, तिनं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तिला जाऊ दिलं? हो. छान, या. संचितालाच फोन करून विचारायला हवा ती कुठल्या ट्रेकला गेली आहे. सरपोतदार साहेब चौकशी करत होते तुमची, काही मदत पाठवू का म्हणत होते. किती काळजी घेताना ते आपली. सरपोतदार साहेब. सर म्हणजे हे सगळे अपघात सरपोतदार साहेबांनी घडून आणले असतील. आज आमच्यावर हल्ला करणारी व्यक्ती त्यांनीच पाठवली असेल. वा, अखेर स्वानंदीचा खेळ खलास. टाइम टू सेलिब्रेट बेबी. आता फक्त खायचं प्यायचं आणि मज्जा करायची. मज्जा करायची. बरं चल, तू पण घे. अगं नको, हॉस्टेलला प्यायले होते ना, झेपत नाही मला. कार्तिकी झेपेल ग, घे घे. नको, तू मी खाते ना. बरं बरं बरं, जरा हळू जरा हळू. हे सगळं तुझ्यासाठीच मागवलंय, पण हळू जरा, काही घाई नाहीये. आज निवांत होत आपण. हा, फोन सुजितचा फोन असणार, त्याला करमत नसेल माझ्याशिवाय. गप्पा बस, गप्पा बस. हॅलो डॅड, बोला ना. संचिता, कुठे आहेस तू? मी डॅड, मी ट्रेकला आले ना. मी मम्मांची परमिशन घेऊनच आले होते. अच्छा, ट्रेकला आलीस का? पर मला सांग, आत्ता ह्या वेळेला काय करतेस तू? मी का? मी 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 गडावर बसलीये. आमच्या टेंटच्या बाहेरच बसलीये. म्हणजे आत्ताच जेवण झाली, थोडं लेटच झालं जेवण. तर जरा हवा घेत बसलीये मोकळी. आता सकाळी उठेन आणि आणखी उंच जाऊ. हा डॅड, मी ठेवते, बाय. थांब थांब थांब, मी विचारतोय तू आत्ता कुठल्या गडावर आहेस? मी कुठल्या गडावर का? एखाद्या किल्ल्याचं गडाचं नाव सांग पटकन. लाल किल्ला. म्हणजे बाल किल्ला. बाले किल्ला. मूर्ख कुठली. असा किल्ला. हॅलो संचिता, मी तुला काय विचारतोय, कुठल्या गडावर आहेस तू सांगणारेस ना मला? डॅड, मी रायगडावर आहे. रायगडावर आहे डॅड मी. रायगडावर आहेस? बर, मी एक काम करतो, मी हेलिकॉप्टर पाठवतो. काय हेलिकॉप्टर? हेलिकॉप्टर कशाला? अरे म्हणजे सोपं नाही का जाणार? हेलिकॉप्टर मध्ये बसायचं आणि घरी यायचं. घरी आता? डॅड, पण डॅड असं अचानक काय झालं? तू आल्यानंतर मी सांगेन. ये तू. हो डॅड, ऐका ना, म्हणजे हेलिकॉप्टरची काय गरज आहे? आणि आता खूप वाजलेत हो. आणि मी माझ्या फ्रेंड्स बरोबर आहे ना डॅड. हो, त्यांना काय वाटेल? सरपोतदार घराचं नाव खराब होईल डॅड. प्लीज अंडरस्टँड, प्लीज. हे बघा, मी उद्या सकाळी लवकर येते, लवकर निघते. आणि मला पण बोर झालं इथे. मी पुढचा ट्रेक नाही करत, सोडून देते. मी लवकर येते, पण आता नको. हा डॅड, गुड नाईट, बाय 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 बाय. कार्तिकी, डॅड का असा अचानक फोन का आला? डॅडना कळलंय का की मी स्वानंदीला संपवलंय? आमच्यावर सतत होणारे हल्ले, ऍक्सिडेंट सरपोतदार साहेब घडून आणत नसतील ना? आणि असतील तर आमच्यावर पुढेही हल्ले होतील का? वॉर्डन मॅडम त्यांच्यावर तर हल्ला करणार नाहीत ना यांचे लोक.
स्वानंदी कुठल्या विचारत होता आणि एवढं घाम का आलंय तुम्हाला? मी घाबरले तर मनी सरांना त्रास होईल. मी त्यांना माझी भीतीही बोलून दाखवू शकत नाहीये. मला शांत राहायला हवं. स्वानंदी बरं वाटत नाही का? डॉक्टरांना बोलवू का मी? नाही बरं वाटतंय मला. ते प्रेग्नन्सी मध्ये घाम येणं असं होणं डॉक्टरच म्हणाले होते. बरी आहे मी. पण स्वानंदी खरं सांगू, मी पण घाबरलोच होतो. मी आलो तेव्हा अगदी तुम्ही बेशुद्ध अवस्थेत पडलेले. आम्ही तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला शुद्ध येत नव्हती. बरं डॉक्टरांनाही काही कळत नव्हतं. डॉक्टर आले तेव्हा चुकून माझ्याकडून तो गजरा तुमच्या डोक्यावर पडला आणि त्याच वेळी तुम्हाला शुद्ध आले. काही झालं तरी हा गजरा पडू देऊ नकोस. हा गजरा खाली पडू देऊ नको बर का? काय नाव आहे तुझं? मीच तुझा, मीच भवानी. सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ.